ओम दुर्गाय नमः। ओ श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत। आता आपण पाहणार आहोत की दसरा येणार आहे, जो विजयादशमी दसरा आहे, या दिवशी आपण काही तोटके पाहणार आहोत। त्यातील या एका झाडाची पूजा करा आणि चमत्कार बघा। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तररित्या सर्व काही माहिती पडेल। जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल, सतत तणावपूर्ण वातावरण असेल आणि नकारात्मक ऊर्जामुळे तुम्ही खूप त्रस्त असाल, तर विजयादशमीच्या दिवशी इथे काही सांगितलेले उपाय जे आहेत या व्हिडिओमध्ये, यातील तुम्हाला काही विशेष करण्याची गरज नाही। फक्त तुम्हाला एका झाडाशी संबंधित उपाय करावे लागतील। असे मानले जाते की या झाडाचा उपाय खूप प्रभावी आहे, तर जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा। तर दसऱ्याच्या दिवशी जर जीवनात खूप ताणतणाव असेल, तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्यानंतर मुंग्यांना साखर किंवा साखर मिसळलेले पीठ द्या। असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील तणाव दूर होतो आणि देवाची कृपा सतत आपल्यावर राहते। जर तुम्ही रोज काही ना काही आजाराने त्रस्त असाल, तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा। यानंतर त्याचे लहान लाकूड काळ्या धाग्याने गुंडाळा आणि नंतर स्वतःच्या गळ्यात घाला। असे मानले जाते की असे केल्याने आजारांपासून आपल्याला नक्कीच आराम मिळतो। या व्यतिरिक्त जर तुम्ही नकारात्मक ऊर्जेने त्रस्त असाल, तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा आणि तुमची समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा। यानंतर शमीच्या काट्यांचे हवन करा। असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात समाधान लाभते, सुखशांती राहते असे सांगितले जाते। तर असा छोटासा उपाय होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक तर नक्कीच केलं असेल आणि शेअरही करत असाल। धन्यवाद। सर्वांनी बोला ओम दुर्गाय नमः। ओम दुर्गाय नमः।